काल काय बघितलं, काल हे बघितलं की जे काय आपण काम करतो, टॅक्स जमा करतो, इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करतो, हे सगळं टॅक्स जमा करणं आणि इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करणं हे कुठल्या बेसवरती करतो, याचा डॉक्युमेंट प्रूफ काय? याचा डॉक्युमेंट प्रूफ जो आहे तो आहे इनव्हॉइस. इनव्हॉइस जो आहे ज्यामध्ये टॅक्स आपण पाहू शकतो की टॅक्स CGST किती आहे, AGST किती आहे, याच्यावरून काय कळतं? जर हा माझा आउटवर्ड सप्लाय असेल त्या इनव्हॉइसमध्ये, तर माझी लायबिलिटी किती आहे, टॅक्स लायबिलिटी किती आहे हे कळतं. आणि तेच जर माझा इनवर्ड सप्लाय असेल त्या इनव्हॉइसवरती, जो CGST AGST किंवा IGST रेकॉर्ड झालेला आहे, तर मला हे कळतं की माझा इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे. ओके, बाकी आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याची तरतूद काय आहे, त्याचे रूल काय आहेत, इनपुट टॅक्स क्रेडिट केव्हा घेऊ शकतो, केव्हा ते रिस्ट्रिक्ट केलं आहे, त्याचे काय रूल आहेत का, हे आपण तो टॉपिक बघू तेव्हा बघू. पण एवढं तर माहिती आहे की एक डॉक्युमेंट प्रूफ लागतो, आणि तो डॉक्युमेंट प्रूफ आहे एक टॅक्स इनव्हॉइस, दुसरं डेबिट नोट आणि क्रेडिट नोट, किंवा म्हणा तुम्ही क्रेडिट नोट किंवा डेबिट नोट काय म्हणाल ते, पहिले काही घ्या, पण हे तीन डॉक्युमेंट आहेत. या तीन डॉक्युमेंटवरनं आपल्याला एक प्रूफ मिळतो की जो सप्लाय झालेला आहे तो रेकॉर्ड झालेला आहे टॅक्स इनव्हॉइसमध्ये, डेबिट नोटमध्ये आणि क्रेडिट नोटमध्ये. जर मी सप्लायर आहे आणि मी टॅक्स इनव्हॉइस इश्यू केला असेल, आणि जर त्या सप्लायच्या व्हॅल्यूमध्ये, टॅक्सच्या व्हॅल्यूमध्ये काही वाढ झाली, म्हणजे मी एखाद्याला इनव्हॉइस बनवला त्याची व्हॅल्यू आहे 1,12,000 हा टॅक्सेबल व्हॅल्यू टाकली, त्यामध्ये कुठला तरी रेट चुकला होता, तो रेट जर का मी चुकीचा टाकला, त्यामुळे 1,12,000 ही टॅक्सेबल व्हॅल्यू झाली, ती ॲक्च्युली 1,18,000 व्हायला पाहिजे. तर जो 6,000 डिफरन्स आहे, या 6,000 डिफरन्सचा डेबिट नोट बनून जो डिफरन्स आहे तो ॲडजस्ट करता येतो. एकदा का इनव्हॉइस बनवला का तो इनव्हॉइस तुम्ही परत पाठवा, मी तो फाडतो नवीन बनवतो असं नाही करते. जर त्यामध्ये काय राहून गेलं आहे, काय चुकलं आहे, तर तुम्ही त्याची जी काय ॲडिशन व्हॅल्यू आहे त्यासाठी सप्लिमेंटरी इनव्हॉइस बनवता, तो डेबिट नोट आहे. आता ते जर उलटं झालं, जर का टॅक्स इनव्हॉइस इश्यू केला ज्यामध्ये 1,18,000 व्हॅल्यू टाकली गेली, पण अकॉर्डिंग टू कॉन्ट्रॅक्ट ती व्हॅल्यू 1,12,000 यायला पाहिजे होती, तर मग त्या केसमध्ये व्हॅल्यू कमी व्हायला पाहिजे. आता हे सप्लायर इनव्हॉइस बनवतोय, हे मी सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतोय. सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू 1,12,000 व्हॅल्यू कमी झाली असेल, 1,18,000 व्हॅल्यू कमी झाली असेल, तर मग तो 6,000 डेबिट नोट बनवेल. ओके, कमी करण्याकरता डेबिट नोट आहे का क्रेडिट नोट आहे? सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू 1,12,000 आहेत, 6,000 वाढवायचे तर डेबिट नोट, आणि जर सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू 6,000 कमी करायचे तर मग क्रेडिट. सप्लायरला क्रेडिट नोट आहे, मग रिसिपियंटला डेबिट नोट आहे. सप्लायरला डेबिट नोट आहे तर रिसिपियंटला क्रेडिट नोट आहे. आपण नॉर्मली काय म्हणतो, सेल रिटर्न म्हणजे क्रेडिट नोट, तसं नाही आहे. जनरली इथे अप्लिकेबल करू नका, जनरली असं म्हटलं जातं, कारण की व्हॅल्यू शक्यतो कसं आहे, एखाद्याने रेट जर का कमी लावला ना, तर रिसिपियंट बोलत नाही रेट कमी लावला, जास्त लावला तर बोलतो रेट डिफरन्स आहे, तुम्ही रेट जास्त लावला, रेट आपला कमी झाला आहे आता, मग कमी झालेला रेट त्याला द्यायचा असेल, कमी कसा करणार, मग क्रेडिट नोट इश्यू करा सप्लायरनी, आणि मग रिसिपियंट आहे हा डेबिट नोट बनवून देतो. पण जर उलटं झालं तर मग तेच डॉक्युमेंट उलटे होतात. ट्रिडलमध्ये सेक्शन 34 येईल ते. आता इनव्हॉइस बनवायला लागतो गुड्सचा पण सर्व्हिसचा पण. तर काय काय आपल्या तरतुदी कशा आहेत? गुड्स आणि सर्व्हिसेससाठी एकच तरतूद असते, केव्हा केव्हा गुड्ससाठी आणि सर्व्हिसेससाठी वेगळी तरतूद असते. तर इनव्हॉइससाठी पण कसं आहे, रजिस्टर्ड पर्सन आहे जो इनव्हॉइस बनवेल, रजिस्टर्ड पर्सन आहे तो जो इनव्हॉइस बनवेल, तर गुड्ससाठी वेगळी तरतूद आहे, ती
सेक्शन 31 सबसेक्शन 1 मध्ये, आणि जर सर्व्हिसेस साठी जर का प्रोविजन असेल तर ती 31(2) मध्ये। आणि गुड साठी पण बघितलं आपण 31(1) ऍप्लिकेबल होतो, दुसरा 31(7) ऍप्लिकेबल होतो। 31(1) आणि 31(7) मध्ये काय फरक आहे, कशासाठी 31(7) आहे? सप्लायर ने रिसिपिएंटला गुड्स पाठवले आणि रिसिपिएंट आणि सप्लायर मधला असा ऍग्रीमेंट आहे, जर गुड्स विकले गेले तर ठीक आहे, अदरवाइज तुम्ही रिटर्न घ्या। सेल ऑर रिटर्न सप्लाईज, सेल ऑर रिटर्न सप्लाईज असेल। आता जर का रिसिपिएंटला वाटलं हे गुड्स विकले जाऊ शकतात, तो अप्रूवल देतो की हे गुड्स मी घेतलेले आहेत। जसं अप्रूवल दिलं तो त्यावेळेस सप्लाय झाला त्यावेळेस इनवॉइस इश्यू केला पाहिजे। आणि जर अप्रूवल दिलंच नाही सप्लायरनी, थोडे रिसिपिएंटनी, आणि जर 6 महिने पुरवठा झाले, विदिन 6 मंथ रिमूव्हल केल्यापासून 6 महिन्यापर्यंत जर का रिसिपिएंटनी अप्रूवल दिला नाही तर तो डीम सप्लाय, सप्लाय झाल्याचा मानला जाईल आणि मग सप्लायर इनवॉइस इश्यू करायला पाहिजे, अशा प्रकारचं आपलं इथे तरतूद आहे। सप्लायरने इनवॉइस कधी इश्यू केला पाहिजे, एकतर ज्यावेळेस त्याला डिलिव्हरी होईल गुड्सची, रिमूव्हल होईल या बिफोर म्हटलंय आधी करू शकतो, ॲट द टाइम ऑफ सप्लाय करू शकतो, आणि दुसरं तेव्हाच करायला पाहिजे असं नाही, ऑर 6 मंथ फ्रॉम द डेट ऑफ रिमूव्हल। म्हणजे मॅक्झिमम डेट कुठली असेल, रिमूव्हलपासनं 6 महिने ज्या डेटला कम्प्लीट होतात त्या डेटला इनवॉइस इश्यू करायला पाहिजे। पण जर सप्लाय या प्रकारचा नाही आहे, म्हणजे नॉर्मल सप्लाय, तर मग सेक्शन 31(1) प्रमाणे गुड्स रिमूव्हल होण्याअगोदर किंवा डिलिव्हरी होण्याअगोदर किंवा होताना इनवॉइस इश्यू केला पाहिजे। आता एका डिस्ट्रीब्युटरने ते दिलेलं आहे 6 महिने होऊन गेले, पण दिल्यानंतर रेकॉर्डलाच नाही किंवा घेतलं त्याने रेकॉर्डला नाही, मग 6 महिने झाले किंवा जास्त झाले कसं समजणार? रेकॉर्डला नाही म्हणजे आता ज्यावेळेस रिमूव्हल होणार आहे, ज्यावेळेस रिमूव्हल होणार आहे तेव्हा सप्लायरच्या फॅक्टरीमधला किंवा सप्लायरच्या ज्या ठिकाणी गोडाऊनला कुठेही गुड्स आहेत तिथे काहीतरी रेकॉर्ड ते मेंटेन करतील की गुड्स इथून घेऊन गेले, रेकॉर्ड ते मेंटेन करतील ना गुड्स घेऊन गेले। स्टॉक कमी झाला तर स्टॉक, जो स्टॉक मॅनेजमेंट बघतो, स्टॉकचा जो कोण स्टोअर कीपर आहे त्याच्याकडे एंट्री होईल की स्टॉक बाहेर गेला, कुठे गेला, काय गेला। आता जे डॉक्युमेंट्स अकाउंट्स रेकॉर्ड्स मेंटेन करायचे आहेत त्याप्रमाणे ही गोष्ट ट्रॅक होईल, गुड्स किती आले, गुड्स किती गेले, मग तिथपासून 6 महिन्यामध्ये इनवॉइस इश्यू केला पाहिजे। आणि जर अशा प्रकारे जर का कुठे मिसमॅनेजमेंट असेल आणि मग गव्हर्नमेंटकडनं जर काय इन्क्वायरी आली, इन्स्पेक्शन आलं, रेड पडली, काय दाखवणार मग? जे वाटेल गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना ते डिमांड ते काढतील, टॅक्स आहे तुम्ही, टॅक्स तुमच्याकडे अकाउंट रेकॉर्ड नाही, म्हणजे तुम्ही काहीतरी घोळ करता। अकाउंट रेकॉर्ड्स करंट जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे तेवढे मेंटेन नाही करायचे, जे आपलं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते 72 महिन्यापर्यंत मेंटेन ठेवायचे। 72 महिन्यामध्ये गव्हर्नमेंटकडनं कधी इन्क्वायरी येऊ शकते, अकाउंट्स रेकॉर्ड्स मेंटेन करावेच लागतात। त्यामुळे डॉक्युमेंट कुठलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावेळेस कुठले डॉक्युमेंट्स इश्यू करायला पाहिजे हेच तर बघतोय ना आपण, तेच तर यांना बघतोय। जर तुम्ही डिलिव्हरी करताय गुड्सची आणि जर तिथे टॅक्स इनवॉइस इश्यू करण्याची तशी परिस्थिती नाही आहे तर दुसऱ्या प्रोविजनप्रमाणे तिकडे डिलिव्हरी लोन इश्यू केली पाहिजे। जॉबवरला माल पाठवलाय मग डिलिव्हरी लोन तुम्ही इश्यू केली पाहिजे, कुठेतरी एक रेकॉर्ड पाहिजे की हा तुमच्या फॅक्टरीतनं तुम्ही आउटवर्ड सप्लाय केला आहे, तो माल बाहेर गेला आहे, मग जॉबवर्करकडे गेला, जॉबवर्करने काय केलं, त्याचं जॉबवर्क केलं का ते गुड्स परत आले, परत एंट्रीवर की गुड्स आले, हे सगळं मेंटेन करावंच लागतं। जी मिसमॅनेजमेंट आहे ती मिसमॅनेजमेंट अलाउड नाही आहे लॉप्रमाणे, तुम्ही कारण सांगू शकत नाही। मी सिग्नल तोडला आणि मी सांगितलं आवंधारदा, मी सिग्नल तोडला, मला काय नियम माहीत नाही असा की थांबायची गाडी, तर बोल तुला माहिती नाही पण तो नियम आहे, तू तुटला तोडलायस तू फाईन भर। तसं तुम्ही सांगाल की गुड्स कधी गेले आम्हाला काय माहिती, त्यामुळे आम्ही इन्वॉइस बनवलाच नाही, हे व्हॅलिड रिझन नाही, हे रिझन तुम्ही देऊन सुटू शकत नाही। नियमाप्रमाणे तुम्ही डिलिव्हरी चलन बनवायला पाहिजे होता, कारण की गुड्स तुम्ही काय केले, सप्लाय केलेले नाहीत तुम्ही, अशा कारण सप्लाय केले की सेल ऑर रिटर्न बेसिस जो अप्रूव्हल देईल ज्यावेळेस रिसिपियंट त्यावेळेस काय होईल इन्वॉइस बनेल। आणि जर त्यांनी अप्रूव्हल रिमूव्हल केल्यापासून 6 महिन्यात दिलं नाही तर मग डीम सप्लाय होईल, 6 महिने ज्या दिवशी पूर्ण होतात त्या दिवशी इन्वॉइस इश्यू केला पाहिजे।
काहीतरी कुठेतरी व्यवस्था बनली पाहिजे ना, गव्हर्नमेंटला टॅक्स मिळायला पाहिजे ना, देश चालला पाहिजे नको. आता इनव्हॉइस बनवला जातो, बरोबर आहे, इनव्हॉइस बनवला जातो आणि इनव्हॉइस वरती तीन कॉपी बनवल्या जातात. एक कॉपी जाईल इनव्हॉइसची, ती रिसिपियंटला ओरिजिनल कॉपी जाते, ट्रान्सपोर्टरला डुप्लिकेट कॉपी, आणि सप्लायरकडे एक कॉपी राहते ट्रिप्लिकेट कॉपी, ते सप्लाय गुड्सचा असेल तर. आणि जो सर्व्हिस प्रोव्हायडर असेल तो ओरिजिनल कॉपी पाठवतो रिसिपियंटला आणि डुप्लिकेट कॉपी स्वतःकडे ठेवतो सप्लायर. आणि मग त्या आधारावरती GSR 1 जेव्हा आपण फाईल करतो आउटवर्ड सप्लाय, डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लायज पोर्टलवरती, त्यावेळेस ज्या पिरियडचे इनव्हॉइस असतील त्या पिरियडच्या तरतुदीप्रमाणे, रिटर्नच्या तरतुदीप्रमाणे ते सगळे इनव्हॉइस जे आहेत हे सिरियल नंबर असलेले इनव्हॉइस असतील ड्युरिंग अ टॅक्स पिरियड शॅल बी फर्निश इलेक्ट्रॉनिकली थ्रू कॉमन पोर्टल. आता ह्याच्यामध्ये लोकं काय करत होते, एक कन्सेप्ट आहे फेक इनव्हॉइस. आता जर एखाद्याला सप्लाय करायचं आहे, त्याकडे दोन प्रकारचे कस्टमर असतात, एक B2B दुसरा B2C, म्हणजे रजिस्टर द्या जो GST नंबर ज्यांनी घेतलेला आहे तो फर्दर सप्लाय करतो, म्हणजे मॅन्युफॅक्चररकडनं डिस्ट्रीब्युटर, मग पुढे रिटेलर, होलसेलर, हे सगळी पुढे चेन असते. आता जर एखाद्या व्यक्तीने B2C सप्लाय केला, थोडं लक्षात घ्या काय, $1 lakh CGST आहे, $1 lakh SGST आहे, ओके. तुमच्याकडे B2B मध्ये आणि B2C मध्ये तुम्ही किती टॅक्स जमा केला आहे, तर B2B मध्ये तुमच्याकडे अराउंड 70,000 CGST गेला, SGST मध्ये 70,000 CGST गेला, आणि हा जो 30,000 आहे $1 lakh B2B मध्ये 70 गेला CGST, 70 गेला SGST, ओके. आता एक B2B मी GST मध्ये रजिस्टर आहे, मी तुम्हाला विचारलं माल देऊ नका, इनव्हॉइस द्याल का ज्यामध्ये मला 10,000 GST मिळेल, 10,000 CGST मिळेल, 10,000 SGST मिळेल, असं तुम्ही मला इनव्हॉइस द्याल का? वरचा मागणार. मी तुम्हाला विचारतो मला माल देऊ नका, मला तुम्ही माल देऊ नका, इनव्हॉइस द्याल का? B2B वाला रेसिपिएंट विचारतोय. हां, मी तुमची गोष्ट केली की नाही आता? हां, मग तुम्ही सप्लाय केलाय त्यात तुमच्याकडे 1 लाखाचा CGST आहे, 1 लाखाचा SGST आहे, हे प्रोसेसमध्ये. आता ह्याच्यामध्ये B2B मध्ये 70,000 तुमच्याकडे लायबिलिटी आहे ह्या 1 लाखामधली, आणि 30,000 लायबिलिटी आहे ना ती B2C ची आहे. आता B2C तुम्ही ज्याला कोणाला दिला आहे त्याला तुम्ही इन्व्हॉइस इश्यू केला असेल, मिनिटचा इश्यू केला असेल ना, आता त्याच तो जो इन्व्हॉइस आहे तो घेऊन गेला आहे, तो कुठे दाखवणार आहे? कोणाला काय कळणार आहे काय नाही? तुम्ही तो जो इन्व्हॉइस आहे जो B2C चा होता किंवा B2C चे 10-12-15 इन्व्हॉइस असतील तिथे लोकांकडे गेले, तुम्ही त्या इन्व्हॉइसच्या अगेन्स्ट जर का मला सप्लाय दाखवला माझ्या नावावरती आणि ज्यात 10,000 CGST आला आणि 10,000 SGST आला, हे गव्हर्नमेंटला कळू शकतं? कसं करणार गव्हर्नमेंटला? बघा, तुम्हाला मी एक माल दिला आहे ज्यामध्ये तुम्ही मला धरून चला की तुम्ही एकच पर्सन आहात, 30,000 CGST आणि 30,000 SGST, बरोबर आहे. आता मी विचारलं यांना की मला 10,000 CGST पाहिजे आणि 10,000 SGST पाहिजे, त्यांच्या लक्षात आहे की प्रशांतला आपण अशा प्रकारचा माल दिलेला आहे, म्हणजे आपण हा जो अनरजिस्टर आहे हा तर कुठे दाखवणार नाही तो इनव्हॉइस, गव्हर्नमेंटला कुठे कळणार नाही, बरोबर आहे. त्याकडनं आणि उलटी गोष्टी त्याकडनं परत कॅश पैसे, जो बहुतेक वेळा काय असतं, जो अनरजिस्टर असतो त्याकडनं कॅशच मिळते, बऱ्याच वेळा तो कॅश देतो. आता अशा प्रकारे जो कॅशवरच बिझनेस झालेला आहे, माहितीच नाही की तो पर्सन कोण आहे,
आपण काल बघितलं की टॅक्स इनव्हॉइस ज्या बनवला जातो त्यावेळेस जर 50,000 पेक्षा जर का कमी अमाऊंट असेल तर त्याचं नाव पण टाकलं जात नाही, कॅश आली आहे आणि नाव पण नाही आहे. आता असे जे B2C इनव्हॉइस आहे जो टॅक्स कलेक्ट व्हायला पाहिजे आणि तो गव्हर्नमेंटकडे जमा व्हायला पाहिजे आणि त्यांनी तर ITC क्लेम केलेलं नाही आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचं प्युअरली ते इन्कम आहे ना, बरोबर आहे. तुमचा जो B2B सप्लाय आहे त्याच्यावरती जो पुढे B2B सप्लाय घेतो तो ITC क्लेम करणार आहे, पण तुम्ही ज्या B2C सप्लाय केला म्हणजे एंड युजर सप्लाय केला आहे ते गव्हर्नमेंटचं इन्कम झालं असतं ना. हां, म्हणजे आता काय होतं याच्यामध्ये प्रॉब्लेम, की मी तुमच्याकडे आलो मेन टाईम की मला थोडा टॅक्स जास्त भरला येतोय, एक बिल द्या असं बिल द्या. आता जर का माझे 20,000 रुपये वाचणार असतील तुम्ही मला बिल द्याल, विचारा किती रुपये देणार, मी सांगेन 25%, 20% जे काय ठरलेलं आहे आपण घेऊन टाका. 20,000 तुमचा जो B2C सप्लाय झाला आहे तुम्ही B2B कन्वर्ट केला, मी तुम्हाला 5,000 रुपये दिले द्या एक इनव्हॉइस बनवून, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुमची लायबिलिटी वाढणार आहे? नाही वाढणार. फक्त काय करायचं आहे, B2C सप्लाय फिरवायचा B2B. आता 20 तारीख झाली ना आणि मला समजा माहिती आहे की यावेळेला आपल्या टॅक्स जास्त येणार आहे का, मग मी असे शोधतो कोण आहे का मार्केटला बिल देणारा खोटं. हां, मी शोधतो, मग तो म्हणतो हां मी देईन तुम्हाला, मग तशी बिलं घेतात आणि तशी बिलं घेऊन काय करतात, टॅक्स कमी करतात आणि इथे गव्हर्नमेंटला खूप मोठा रेव्हेन्यू लॉस आहे. हे होऊ शकतं की नाही मला एक सांग, असं होऊ शकतं ना? असं व्हायलं सर. हा आता ऐका, आता ह्याच्यावरती आणि बघा, लोकली आहे ना छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांनी जे काय ते करतात ठीक आहे, पण जर का अशा मोठे मोठे बिझनेस असतील की ज्यांचा ॲग्रीगेट टर्नओवर वर्षाला 25 कोटी 100 कोटी 200 कोटी, हां 100 कोटी 200 कोटी आहे, त्यांना कशा प्रकारे थांबवू शकतो गव्हर्नमेंट, कसे थांबवणार? मग ह्याच्यावरती गव्हर्नमेंटने काय उपाय काढला, इनव्हॉइस, इलेक्ट्रॉनिक इनव्हॉइस. इलेक्ट्रॉनिक इनव्हॉइस कसा असतो बघा, लक्षात घ्या तुम्ही, मला दाखवतो एक जो इनव्हॉइस तुमच्या सिस्टमवर तुम्ही बनवाल, जो बनवाल तो गव्हर्नमेंटच्या पोर्टलला अपलोड करायचा. अपलोड केल्यानंतर गव्हर्नमेंटचं पोर्टल जे आहे तो तुम्हाला हा इनव्हॉइस रेफरन्स नंबर देईल, IRN देईल. हा बघा, या प्रकारे हा देईल, ओके हा देईल, हा तुमचा इनव्हॉइस नंबर आहे आणि हा अशा प्रकारे तिकडे IRN मिळतो. दुसरं QR कोड आणि ह्या इनव्हॉइसवरती त्या गव्हर्नमेंटनी व्हेरीफाय केला आहे आणि व्हेरीफाय करून म्हणजे जर का मी सप्लाय करतोय आणि जर मला सांगितलं की हा तुम्ही सप्लाय करताय तर तुम्ही इकडे काय करा, काय सप्लायच्या वेळेला IRN द्या आणि QR कोड द्या. ही सगळी इन्फॉर्मेशन आहे आणि खाली काय आलं, ऑथोराइज सिग्नेचर, डिजिटल सिग्नेचर बाय आलं. जो इनव्हॉइस त्यांच्या बिलिंग सिस्टीममध्ये बनवला गेला तो इनव्हॉइस ज्या वेळेस ते सप्लाय करतायत कंपल्सरी तो सप्लाय करण्यापूर्वी त्याचं गव्हर्नमेंटला तुम्ही रिपोर्टिंग करा की आम्ही हा B2B सप्लाय करतोय. B2B सप्लाय करतोय गव्हर्नमेंटनी त्या पोर्टलला गेल्यानंतर त्याला व्हेरीफाय करून ती इन्फॉर्मेशन त्याच्या सिस्टीममध्ये काय झाली, गव्हर्नमेंटकडे ही इन्फॉर्मेशन रेकॉर्ड झाली की हा याचा आउटपुट सप्लाय आहे, तो कोणाचा आहे, इनव्हॉइस फ्रॉम कोण बनवतो आहे, ओके स्विगी आहे ना हे त्यांचं ब्रँड आहे, कंपनीचं नाव बंडल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड. स्विगीवाल्याचं नाव बंडल टेक्नॉलॉजी, हां डिमांड पण आहे, डिमांडचं पण नाव वेगळं आहे. हां अवेनी, बरोबर आहे, बरोबर आहे, ते त्यांचा ब्रँड आहे, डिमार्ट स्विगी हा ब्रँड आहे. त्याप्रमाणे इथे तुम्ही बघाल. आता तुम्ही मला सांगा, हा ज्या या प्रकारे इनव्हॉइस इश्यू केला आपण रिटर्न फाईल कधी करतो, 11 तारखेला. आता जर एखादा व्यक्ती आला, अरे माझ्या नावावरती माल दाखव, मला तुझ्या B2C B2B करून दे, असं करायचं म्हटलं तर मग अशा प्रकारे इनव्हॉइस बनवायला पाहिजे, हे सगळं करायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही B2B बनवताय, ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारचा इनव्हॉइस बनवताय त्यावेळेस तो कुठे जातोय काय जातोय सगळी माहिती आहे. प्लस दुसरी गोष्ट,
ज्या वेळेला हा इनव्हॉइस इकडे अपलोड हे ई इनव्हॉइसला जातो, ज्या वेळेला हा इनव्हॉइसला जातो त्याच वेळेस जो सप्लायर आहे त्याचा ई इनव्हॉइस बनला आहे. थोडं लक्षात घ्या, मी थोडासा वेळ घेतो ह्याच्याकरता कारण महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. एक मिनिट मी सांगतो पुढे. एक तुमच्या गुडची मुवमेंट होते तर ई बिल बनवायला पाहिजे, इलेक्ट्रॉनिक वे बिल. म्हणजे कुठल्या मार्गाने ती गाडी जाणार आहे, म्हणजे एक पिनकोड ते दुसरा पिनकोड हे जे डिस्टन्स आहे याच्यामध्ये जर गव्हर्नमेंटला गरज वाटली ते कुठेही ते माल चेक करतील, म्हणजे चेकपोस्ट असतात, बरोबर आहे. आता जर एखादा व्यक्ती त्या चेकपोस्टला माल घेऊन चाललाय, गव्हर्नमेंटला माहिती कळली की माल काय चाललाय, त्याचं बिल आहे गाडीमध्ये ट्रान्सपोर्ट कंट्रीकडे, आणि आता ह्या ई वे बिलमध्ये आणि याच्यामध्ये पण गव्हर्नमेंटला तेवढ्या ट्रॅक करता येत नव्हतं. ई वे बिलनी पण फेक इनव्हॉइस बनत होते. कारण प्रॉब्लेम काय आहे की ई वे बिल बनवण्याकरता एक तरतूद आहे की 1 लाखाच्या वरती माल असेल तर ई बिल पाहिजे, त्यापेक्षा कमी असेल तर ई वे बिलची गरज नाही. आता इनव्हॉइस जर का तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही रजिस्टर्ड पर्सनला बिझनेस जर का सप्लाय करत असाल तर बी टू बी सप्लाय जर करत असाल, आता गव्हर्नमेंटला पॉसिबल नाही की तुम्ही सगळ्यांनाच इनव्हॉइस बनवायला सांगा. त्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं, पहिल्यांदा जेव्हा ही तरतूद लागू केली तेव्हा एक लिमिट ठेवलं की 500 करोड, 100 करोड. आता 1 ऑक्टोबरपासून हे लिमिट गव्हर्नमेंट करते 10 करोड. 1 एप्रिलला 20 करोड केले, 1 एप्रिल 2022 आणि 1 ऑक्टोबरपासून नोटिफिकेशन आलेले. आता 1 ऑक्टोबरपासून ज्यांचा ॲग्रिगेट टर्न ओव्हर 17-18, 18-19, 19-20, 20-21 जी फिनान्शियल इयर कम्प्लीट झालेली आहे त्यामध्ये त्यांचा ॲग्रिगेट टर्न ओव्हर कधीही 10 करोडच्या पुढे झाला असेल एका वर्षात पण, तर त्यांना ई इनव्हॉइस करावा लागेल. आता ई इनव्हॉइस म्हणजे असं नाही की तुम्ही तुमच्या कुठल्याही इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये इनव्हॉइस बनवा आणि तो द्या, असं नाही. ई इनव्हॉइस म्हणजे काय, तुम्ही गव्हर्नमेंटच्या पोर्टलला, आता आपण जेव्हा इथे येतो इथे बघा ई इनव्हॉइस साठी पोर्टल आहे वेगळं, त्या पोर्टलला मी इथे क्लिक केलं ई इनव्हॉइस, आलं इथे या पोर्टलला. इथे तुम्हाला लॉग इन करून तुमचं युजर आय डी बनवायला लागतं, ते बनवलं का इथे यावं लागत नाही. मी टॅलीमधनंच एक क्लिक केलं तर माझं ई वी बिल बिली बनतं, आणि जर मला इथे ई वी पण ॲप्लिकेबल आहे तर ई वी बिल आणि ई वे बिल आणखीन ई इनव्हॉइस दोन्ही माझं एकदम होतं. मला टॅलीमधून बाहेर जावं लागत नाही, इकडे यावं लागत नाही, किंवा जो कुठला असा तुमचं बिझनेस सॉफ्टवेअर असेल ह्या सॉफ्टवेअरमधनं ह्या दोन्ही गोष्टी होतात. आता याचा उद्देश काय, द ई इनव्हॉइस सिस्टम इज फॉर जी एस टी रजिस्टर्ड पर्सन फॉर अपलोडिंग ऑल द बी टू बी इनव्हॉइसेस टू द इनव्हॉइस रजिस्ट्रेशन पोर्टल IRP. द IRP जनरेट्स अँड रिटर्न्स अ युनिक इनव्हॉइस रेफरन्स नंबर IRN डिजिटली साइन इनव्हॉइस अँड QR कोड टू द युजर. या 3 गोष्टी तुमच्या इनव्हॉइसवरती टाकून तो इनव्हॉइस जो आहे तो मिळतो. आता ही माहिती जशी इकडे जाणार आहे ती माहिती त्याचबरोबर जसा तो इनव्हॉइस बनतो, तो इनव्हॉइस बनल्यावरती आता बघा हे ऑगस्ट मी काढलं आहे ते GSTR 1 आहे. या GSTR 1 तो सप्लायर जो आहे तो काही त्याने भरलं नसेल, त्यांनी काही भरलं नसेल, मीही काही भरलेलं नाही, ओके, माझ्या अकाउंटला. आता ह्या माझ्या अकाउंटला मी बघाल टू बी मध्ये काय येतं, टू ए मध्ये काय येतं, तर जे सप्लायरने इनव्हॉइस अपलोड केले ते येतं. अजून GSTR 1 भरलेलं नाही आहे, अजूनही GSTR 1 भरलेलं नाही आहे, पण इथे बघा माहिती दिसते. ही जी इन्फॉर्मेशन आहे मदर डेअरी ॲम्पल फूड प्रायव्हेट लिमिटेड, आता यांचा मी त्यांना इनव्हॉइस ॲप्लिकेबल आहे, त्यांनी जो सप्लाय दिला आहे. बघा इथे पुढे सोर्स काय, बघा इनव्हॉइस इनव्हॉइस मध्ये डायरेक्ट आधीच आहे
म्हणजे गव्हर्नमेंटने काय सांगितलं की तुम्हाला आम्ही एक काम वाढून देतो की इनव्हॉइस बनवा, पण तुम्हाला ते इनव्हॉइस जीएसटी वनला वेगळे टाकायची गरज नाही, ऑटोमॅटिक बिल पण तुमचे ऑटोमॅटिक बनेल. आणि सिस्टमच असं आहे, लक्षात घ्या तुम्ही, सिस्टमच असं आहे. मला दाखवतो अजून एक गोष्ट. आता टॅलीमध्ये इनव्हॉइस कसा बनतो थोडं बघा, 2-3 मिनिटाचा व्हिडिओ आहे, मला कळून जाईल कन्सेप्ट काय. सगळ्या गोष्टी थिअरटिकली सांगितले ना, थोडंसं प्रॅक्टिकल दाखवलं तर काय होतं ते क्लिअर होतं. तर मी तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी दाखवतोय की त्यांना काय करायला सांगितलं की तुम्ही हे तुमच्या त्या पोर्टलला अपलोड करा, जसं सप्लाय होईल तेव्हा, म्हणजे जेव्हा ह्यांची डिलिव्हरीसाठी माल ते तयार करत असतील त्याच्या अगोदर काही इनव्हॉइस बनवायला पाहिजे. तो इनव्हॉइस नुसता बनवायचा नाही. E-invoicing is being implemented gradually for all registered businesses. But what is e-invoicing? E-invoicing is the process of getting your B2B invoices authenticated by the invoice registration portal. E-invoicing is the process of getting your B2B invoices authenticated by the invoice registration portal. The IRP will issue a unique IRN and QR code details which will need to be printed on the invoice. But you don't need to worry about e-invoicing at all. The latest release of Tally Prime brings to you a fully connected solution to help you generate e-invoices with ease. Simply download Tally Prime and activate e-invoicing from company features. That's it. Now you can follow your usual process of invoicing. Tally Prime will take care of the rest. You can generate e-invoice while saving your transaction. Once you have generated the e-invoice, Tally Prime will help you print it with required details. You can also generate e-invoices in bulk. Simply click on Exchange option, select Send for e-invoicing, select all the transactions for which you would like to generate e-invoices and click Send. That's it. Tally Prime also comes with an exclusive e-invoice report to help you manage all your e-invoice related tasks and exceptions with ease. You can also generate and cancel IRN from here. If information required to generate e-invoices is not complete or correct, Tally Prime will help you send the right data to the IRP. Or if request for e-invoice is rejected, Tally Prime will intuitively help you manage the situation. There is also an IRN register which lists all e-invoice related transactions along with their status. Tally Prime comes with several other capabilities that will make your e-invoicing experience seamless, including the ability to generate e-way bill numbers for e-invoice applicable transactions. So, if e-invoice is the question, Tally Prime is the answer. A solution you can trust. E-invoicing in Tally Prime is enabled by our GSP, which is certified for following strict information security policies as per international standards. Download the latest release. आता हे GST सुविधा प्रोव्हाइडर आहे, त्यामुळे यांना ऑथोराइज केलेलं आहे की तुम्ही या प्रकारे इनव्हॉइस बनवू शकता आणि ती इन्फॉर्मेशन ते पोर्टलला पाठवू शकतात आणि पोर्टल त्याला तिकडनं ई वे बिल नंबर देतो आणि ही सगळी माहिती त्यांना पोर्टलकडून मिळते. म्हणजे जे GSP आहेत, जे GST सुविधा प्रोव्हायडर आहेत, त्यांना कनेक्ट होता येतं त्यांच्या सॉफ्टवेअर थ्रू GST पोर्टलला आणि या इनव्हॉइस पोर्टलला, आणि त्यांना जी माहिती इनव्हॉइसवर देणं गरजेचं आहे ती माहिती इकडे आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचे सॉफ्टवेअर जर नसतील तर हे पॉसिबल नाही की तुम्ही बाहेरून जा या ती साईटला जा लॉग इन करा आणि मग सगळं प्रत्येक वेळेस करा, ह्या ही वेळ जात नाही. आता तुम्हाला हे पोर्टल दिलेलं आहे, हा आयरन नंबर पोर्टलने दिलेला आहे, आता ही इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटकडे पोहोचली.
अच्छा जो इच्छा ऐसा जो कौन जीएसटीआर नंबर है जैसा जो जो रिसिपियंट है त्याच्या जीएसटीआर 1 त्याच्या गेल्यामुळे त्याच्या तिकडे 2 वेला गेलं आता मला विचारायचं होतं हा टॅली मध्ये इनबिल्ट सर्व्हिस आहे तशी मार सॉफ्टवेअर किंवा दुसरे सॉफ्टवेअर मी ते सांगतो ना ज्या ज्या लोकांना त्यांनी जीएसपी म्हणून अकाउंट केलंय ज्याला कोणाला ते पाहिजे त्यांनी जीएसपी म्हणून जी गव्हर्नमेंटची प्रोसिजर आहे की ज्याला जीएसपी व्हायचं आहे जीएसटी सुविधा प्रोव्हाइडर आता हे जर नसेल तर ते टिकू शकत नाही कुठल्याच सॉफ्टवेअर कंपनी टिकू शकत नाही जर जीएसटी फीचर मिळणार नाही तर ते कोण घेईल मग सॉफ्टवेअर जीएसटी सुविधा प्रोव्हाइडर त्यांचं जे सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये एक जीएसपी सुविधा एक जीएसपी आहे दुसरं एएसपी आहे ऍप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर त्या ह्या ऍप्लिकेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इनबिल्ड असणार आहेत जीएसटीचा इनव्हॉइस कसा बनेल तो रूबीप्रमाणे बनला पाहिजे आणि मग अशा प्रकारचं ई वे बिल आणि ई इनव्हॉइस हे एका क्लिकमध्ये गेलं पाहिजे पहिले 48 तीनच सबरूल होते 1, 2, 3 आता ह्याच्यानंतर पुढे जसं हे ई इनव्हॉइसिंग कन्सेप्ट आला हा आल्यानंतर पुढे जाऊन हे जे फेक इनव्हॉइस चालले की लोक ॲक्च्युली सप्लाय घेतच नाही पण मग ते काय आय टी सी क्लेम करतात बी टू सीचा एखादा जो सप्लाय आहे तो बी टू बीमध्ये कन्वर्ट करतात आणि गव्हर्नमेंटला यातला खूप मोठा रेव्हेन्यू लॉस होतो त्या केसमध्ये हा जो 4 सबरूल 4 आहे 48 हा इनव्हॉइस इनव्हॉइसिंगसाठी आला ओके द इनव्हॉइस शॅल बी काय दिलं इकडे बघा द इनव्हॉइस शॅल बी कसं एखादी गोष्ट आपण बघितली आहे तर ती कुठल्या आधारावर गव्हर्नमेंट करायला सांगते तुम्हाला मी दाखवली अशा प्रकारे इनव्हॉइस आहे तर उपयोग कारण काय हे सांगितलं आता जी तरतूद कुठे आहे त्याची तरतूद जी आहे ती इथे आहे द इनव्हॉइस शॅल बी प्रिपेअर्ड बाय सच क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन आता सच असा रजिस्टर्ड पर्सन कोण आहे ज्यांचं ॲग्रिगेट टर्नओवर 20 crore 17, 18, 18, 19, 19, 20, 20, 21 ज्यांचं ॲग्रिगेट टर्नओवर 20 crore होता त्यांना 1 April 2022 इनव्हॉइस ॲप्लिकेबल आहे आता जर का 1 October तो 10 crore रेंजमध्ये येतो आहे समजा माझा एक बिझनेस आहे आणि जसं ॲग्रिगेट टर्न मी बघायचं आहे मला बघायचं आहे की कधीतरी 10 crore वरती गेला होता का 17, 18, 18, 19, 19, 20, 20, 21 आणि जर तो गेला होता मी म्हणेन की आत्ता मागच्या वर्षी 9 crore होता पण त्याच्या अगोदर कोविडच्या अगोदर 12 crore होता मग कधीतरी 12 crore होता 18, 19 होता तर मला इनव्हॉइस ॲप्लिकेबल आहे इथे असं अशी तरतूद नाही आहे ह्याच्यामध्ये इनव्हॉइससाठी की मागच्या वर्षी ॲग्रिगेट टर्नवर किती होता असं नाही आहे तर जे काय प्रिसिडिंग फिनान्शियल इयर होते त्या प्रिसिडिंग फिनान्शियल इयरमध्ये कुठल्याही एका फिनान्शियल इयरमध्ये जर ॲग्रिगेट टर्नओवर 10 crore वरती ज्याचं जाणार असेल त्याला 1 October ही इनव्हॉइस ॲप्लिकेबल आहे ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट नोटिफिकेशनद्वारे गव्हर्नमेंटने हे सांगितलेलं आहे पुढे बाय इन्क्लुडिंग सच पर्टिक्युलर्स कंटेंट इन फॉर्म GST INV 01 after obtaining an invoice reference number by uploading information contained therein on the common goods and service tax electronic portal in such manner and subject to such condition and restriction as may be specified in the notification provided that the commissioner may on the recommendations of the council by notification exempt a person or a class of registered person from issuance of invoice under this subrule म्हणजे इनव्हॉइस कोणाला ॲप्लिकेबल नसेल हे नोटिफिकेशनद्वारे गव्हर्नमेंट सांगेल म्हणजे एक पहिली गोष्ट इनव्हॉइस ॲप्लिकेबल करायचं आहे क्लास ऑफ पर्सन एक लिमिट दिलं 50 crore 100 crore पहिले हे लिमिट होते 100 crore मग आता ते 20 crore केलं एप्रिलपासनं आता 10 crore ते करणार आहेत पण काही लोकांना त्यातनं त्यांना बाहेर ठेवायचं आहे मग त्यांना एक्झम्प्शन देऊ शकतो हा पण राईट त्याने यात ठेवलेला आहे म्हणजे हे पण काही असे पर्सन आहेत ज्यांना हे ॲप्लिकेबल नाही आहे इन्शुरन्स कंपनी आहे बँक आहे ह्यांना हे ॲप्लिकेबल नाही आहे कारण की त्यांनी गव्हर्नमेंटला माहिती आहे की बँक आणि इन्शुरन्स कंपन्या काय चोरी करत नाही टॅक्स एव्हरी इनव्हॉइस इश्यूड बाय पर्सन टू होम सबरूल 4 अप्लायज इन एनी मॅनर अदर दॅन द मॅनर स्पेसिफाईड इन द स्टेट सबरूल शॅल नॉट बी ट्रीटेड ॲज अन इनव्हॉइस एव्हरी इनव्हॉइस
इश्यूड बाय पर्सन टू होम सबरूल 4 मध्ये अप्लाइज इन एनी मॅनर अदर दॅन द मॅनर स्पेसिफाइड इन द सेड रूल शॅल नॉट डिट्रॅस अँड इनवॉइस. आणि आणखी आपण काय बघितलं, जो ज्याला इनवॉइस ॲप्लिकेबल आहे, नो नीड ऑफ इश्युईंग इनवॉइस कॉपीज इन ट्रिप्लिकेट आणि डुप्लिकेट. हा सबरूल 6 सांगतो की अगोदर जे आपण बघितलं इकडे इथे जे दिले 1 आणि 2 मध्ये ते त्यांना ॲप्लिकेबल नाही. ज्यांना इनवॉइस ॲप्लिकेबल आहे त्यांना 3 कॉपीची गरज. आपला पहिला नेम तोच आहे ना की इनवॉइस सिरियलीज पाहिजे ना, सिरियल असतात. तुमचा रेफरन्स बघा इथे काय आहे, जेव्हा मी तुम्हाला इनवॉइस दाखवला हा इनवॉइस दाखवला त्यात तुमचा इनवॉइस नंबर तर असता, जो कोण सप्लायर आहे त्याचा जो इनवॉइस नंबर आहे. एक मिनिट, इनवॉइस नंबर हा जो इनवॉइस नंबर आहे हा तुम्ही सिरियलीज घेणार ना, तुमच्या सिस्टीम प्रमाणे तुम्ही जो इनवॉइस नंबर बनवता हा तुमच्या हातामध्ये हेच आहे ना. एक लक्षात घ्या, तुमच्या कंट्रोलमध्ये काय आहे, तुमच्या कंट्रोलमध्ये तुमचा इनवॉइस नंबर आहे. ही जी इन्फॉर्मेशन आहे ही रूल 46 प्रमाणे तुम्ही बनवणार इनवॉइसमध्ये. हा बस सिस्टीममधून काय घ्यायचं आहे, QR कोड आणि IRN घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला इनवॉइस नंबर जो आहे तो मॅक्झिमम आहे ना 16 डिजिट देऊ शकतो. मिनिमम तुम्हाला 8 डिजिट चालेल. आता ही मोठी कंपनी आहे ना, त्यांना कळलं पाहिजे कुठल्या स्टेट्स आहे, कुठे आहे, काय आहे, म्हणून त्यांनी दिलाय मोठा नंबर. त्यांना ती गरज पडते कोड असेल हा, त्यामुळे 16 डिजिटपर्यंत गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्ट केलं आहे. मिनिमम 1 डिजिट, मॅक्झिमम 16 डिजिट. त्यात तुम्ही 0-9 नंबर वापरा, A2Z वापरा आणि त्यामध्ये हायफन स्लॅश सेपरेशनला बस डॅश, हे 3 कॅरेक्टर वापरू शकतो इनवॉइस नंबरसाठी स्पेशल कॅरेक्टर. जे या प्रकारचं चुकीचं RTC लोक क्लेम, म्हणजे गव्हर्नमेंटचं जे रेव्हेन्यू कमी होतं बुडतं त्यासाठी इनवॉइस काढलाय. आता हे झालं, आपण 31-1 बघितला, 31-7 बघितला आणि 31-2 बघितला. ओके, गुड्स आर सप्लाय कशा प्रकारे होतो, जसा एक नॉर्मल सप्लाय होतो तसा मग कंटिन्युअस सप्लाय असतो. तुम्ही कसं एक खातं लावलं, अरे महिन्याने हिशोब करू, चारला बोलतो ना आपण, तसे इथे 1-time ट्रान्झॅक्शन नाही आहे, महिन्याभर सप्लाय करायचं आहे गुड्सचा. तर मग कंटिन्युअस सप्लाय गुड्स, एखादा बिल्डर आहे तो बिल्डिंग बांधतोय, तुम्हाला महिन्याने आपण स्टेटमेंट दे पेमेंट करतो, तसं सर्व्हिस आहे कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस. आता याच्यामध्ये बघा, इन केस ऑफ याची प्रोव्हिजन बघा काय म्हणते. आता इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स, पहिले गुड्स बघू, इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. आता कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स याची पण डेफिनेशन आहे क्लॉस 32 मध्ये सेक्शन 2 मध्ये, की तुमचा सप्लाय हा कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्समध्ये येतो की नाही येतो. हे जर तुमच्या डेफिनेशनने बसत असेल तर तुम्ही कंटिन्युअस सप्लायची जी तरतूद आहे ती तुम्हाला ॲप्लिकेबल होणार नाही. मी जबरदस्ती बोलू शकत नाही की माझा कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे किंवा कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आहे. मी तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा त्यांनी डिफाईन केलं आहे त्याप्रमाणे माझ्या जे माझा जो सप्लाय आहे हा त्यामध्ये फिट बसतो आहे. बघा, कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स, जर मी गुड्सचा सप्लायर आहे आणि जर मला ही तरतूद लागू होते की नाही हे बघायचं आहे. पहिले हे बघितलं पाहिजे की कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्सच्या डेफिनेशनमध्ये माझं जे सप्लायचं स्वरूप आहे ते बसतं का. मीन्स अ सप्लाय ऑफ गुड्स विच इज प्रोव्हाइडेड ऑर ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड कंटिन्युअसली ऑर ऑन रिकरंट बेसिस. रिकरंटचा अर्थ आहे वारंवार सप्लाय केला जातो आहे, कंटिन्युअसचा अर्थ आहे तुम्ही लगातार करतात आहे, मध्ये गॅप नाही. पण 4 दिवस सप्लाय तुम्ही मागवला, 2 दिवस नाही मागवला, परत 2 दिवस मागवला, अंडर अ कॉन्ट्रॅक्ट, याचा कॉन्ट्रॅक्ट आहे, वेदर ऑर नॉट बाय मीन्स ऑफ वायर केबल पाईपलाईन ऑर अदर कंड्युएट अँड फॉर विच द सप्लायर इनवॉइसेस द रिसिपियंट ऑन अ रेग्युलर ऑर पिरियॉडिक बेसिस इन्क्लूड्स सप्लाय ऑफ सच गुड्स
एज अ गवर्नमेंट मे सब्जेक्ट टू सच कंडीशन एज इट मे बी इट मे बाय नोटिफिकेशन स्पेसिफाई. ओके, आता हे गवर्नमेंट नोटिफाय करेल की हा सप्लाय जो आहे तो कंटिन्युअस गुड्सचा सप्लाय असं गवर्नमेंट नोटिफाय करू शकेल, तसं काही नोटिफिकेशन नाही आहे. त्यामुळे पुढचा भाग सोडा, एवढा भाग जो आहे की रिसिपियंट रेग्युलर किंवा पिरियॉडिक बेसिसवरती इनव्हॉइस करेल. ओके, आता इथे किती महिनेच आपल्या असला पाहिजे असं काही दिलेलं नाही की ॲटलिस्ट 3 महिन्याचा तरी कॉन्ट्रॅक्ट पाहिजे किंवा असं काय नाही. इथे काय म्हटलं आहे, कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. महत्त्वाचं काय आहे की कॉन्ट्रॅक्ट आहे का. अंडर अ कॉन्ट्रॅक्ट, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. रिसिपियंट आणि सप्लायर, तुम्ही वारंवार मला सप्लाय कराल आणि मग त्याप्रमाणे तुम्ही मला रेग्युलर किंवा एक ठराविक पिरियडनी इनव्हॉइस करा. महिन्याला स्टेटमेंट द्या किंवा 15 दिवसांनी स्टेटमेंट द्या किंवा महिन्याने पेमेंट होईल, असं त्यांचं काहीतरी ॲग्रीमेंट आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, हे असलं पाहिजे. हे आहे ते कंटिन्युअस सप्लाय आहे. ओके ना, आता बघा इथे काय म्हटलं आहे, इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स वेअर सक्सेसिव स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स. स्टेटमेंटला तुम्ही काय द्याल, जर समजा तुम्ही सप्लायर आहात आणि मी रिसिपियंट आहे, तुम्ही मला काय द्याल की किती क्वांटिटी गुड्स सप्लाय केले, याचे एक तुम्ही मला स्टेटमेंट द्याल ना, एक विवरण द्याल ना. सक्सेसिव स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स और सक्सेसिव पेमेंट आर इन्वॉल्व. तुम्ही मला स्टेटमेंट द्याल किंवा असं आपलं ॲग्रीमेंट आहे की तुम्हाला मी दर 5 तारखेला 5 लाख रुपये देईन. तुम्हाला स्टेटमेंट द्यायचे काय असेल ते, पण तुम्हाला मी दर 5 तारखेला 5 लाख रुपये देईन. द इनव्हॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ इच सच स्टेटमेंट इज इश्यूड ऑर ॲज द केस मे बी इच सच पेमेंट इज रिसिव्ह. जसं स्टेटमेंट मिळालेलं आहे, जेवढा सप्लाय झाला आहे त्याचा इनव्हॉइस इश्यू केला पाहिजे सप्लायरने, किंवा ज्याला पेमेंट दिलं जाते तर त्या पेमेंटच्या अगेन्स्ट इनव्हॉइस इश्यू केला पाहिजे. कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस काय बघा याच्यामध्ये. सप्लाय ऑफ सर्व्हिस विच इज प्रोव्हाइडेड ऑर ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड कंटिन्युअसली ऑर ऑन रिकरंट बेसिस अंडर अ कॉन्ट्रॅक्ट फॉर अ पिरियड एक्सिडिंग 3 मंथ्स. इथे बघा मंथ दिलं आहे, गुड्सला असं मंथ नव्हतं, इथे 3 महिने तरी ॲटलीस्ट पिरियड पाहिजे. एक्सिडिंग 3 मंथ्स विथ पिरियॉडिक पेमेंट ऑब्लिगेशन्स. कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, दुसरं 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी पाहिजे, विथ पिरियॉडिक पेमेंट ऑब्लिगेशन्स पाहिजे. तुम्ही काय कालावधीने पेमेंट करणार त्याच्या तिथे काहीतरी बंधन पाहिजे. इन्क्लूड्समध्ये गव्हर्नमेंट सांगेल सब्जेक्ट टू सच कंडिशन. काही सप्लाय ऑफ सर्व्हिस गव्हर्नमेंट नोटिफाय करेल, त्या गव्हर्नमेंट नोटिफाय केल्या तर मग त्या पण कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसच्या स्कोपमध्ये येतील, पण तसं काही नोटिफिकेशन नाही आहे. आता तुम्हाला किती काय कळलं, कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, 3 महिन्याहून जास्त पिरियड पाहिजे आणि पेमेंट कधी करणार हे कॉन्ट्रॅक्टमध्ये पाहिजे, तर तो कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस येईल. आता बघा गव्हर्नमेंट रोडचं काम देतं की रोड बनवून द्या. ओके, ॲडव्हान्स पेमेंट काय करत नाही कॉन्ट्रॅक्टरला, काम करा. कशा प्रकारचं काम पाहिजे काय सगळं त्याचं कॉन्ट्रॅक्ट तर होतं. आता कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर पेमेंट कसं करणार, जर असं सांगितलं गव्हर्नमेंटनी की कम्प्लिशन ऑफ इव्हेंट रस्ता पूर्ण होईल ना तेव्हा पेमेंट मिळेल, आमचे इंजिनियर येईल चेक करेल की रस्ता बरोबर झाला की नाही, मग तुम्हाला पेमेंट मिळेल. आता जर तुम्ही विचार करा, तुम्ही जर काम घेतलं गव्हर्नमेंटचं 5 करोडचं काम घेतलं आणि तुम्हाला गव्हर्नमेंटनी दुसऱ्या कायद्यानुसार सांगितलं की GST द्या त्याचा, एक तर गव्हर्नमेंटच काम करतं आणि वरच गव्हर्नमेंट पैसेच देत नाही आम्हाला आणि GST मागते. इथे बघा काय म्हटलंय, वेअर द पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन. जर पेमेंटचं ऑब्लिगेशन पाहिजे कॉन्ट्रॅक्टमध्ये, ते कॉन्ट्रॅक्टमध्ये पेमेंटचं ऑब्लिगेशन आहे, पण पेमेंट कधी मिळणार आहे, काम पूर्ण होईल त्या पेमेंट मिळेल. काम पूर्ण कधी झालं, त्या डेटला. वेअर द पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ इव्हेंट द इनव्हॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ दॅट इव्हेंट.
गवर्नमेंटचा इंजिनियर आला किंवा जो ऑथोराईज व्यक्ती आला त्यांनी बघितलं की बरोबर काम झालेलं आहे, मग तो कंप्लीट सर्टिफिकेट किंवा काहीतरी त्याला सांगेल की तुमचं काम बरोबर आहे, ओके काम कंप्लीट, तो रिपोर्ट देईल गव्हर्नमेंटला काम कंप्लीट झालं. जसं काम कंप्लीट झालं तर इनव्हॉइस इश्यू व्हायला पाहिजे. आता इथे बघा कसं आहे, काम कंप्लीट झालं गव्हर्नमेंटकडनं पेमेंट लगेच त्याला मिळणार आहे का? नाही. पण त्याला त्या दिवशी इनव्हॉइस बनवायला लागेल, म्हणजे त्या महिन्यामध्ये त्याला जी एस टीची लायबिलिटी ॲप्लिकेबल झाली. म्हणजे जी एस टी लॉ जे बनवत आहेत लॉ मेकर, त्यांना काय वाटतं की आम्ही ह्याला मॅक्झिमम एवढीच मुभा देऊ शकतो. इथे ह्याला देऊ शकत नाही की तुला गव्हर्नमेंटकडनं पैसे मिळतील किंवा जो कोण रिसिपियंट आहे त्याकडनं पैसे मिळतील ते आम्हाला जी एस टी देईल, हे आम्ही नाही करू शकत. हे नाही पॉसिबल. इव्हन कम्प्लीट झाला इनव्हॉइस बनव, आमची लायबिलिटी आम्हाला डिस्चार्ज कर. इथे क्लिअर आहे? अजून काय असू शकतं की वेअर द ड्यू डेट ऑफ पेमेंट इज असेबल फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट. जर असं सांगितलं गेलं की दर महिन्याला तुम्ही काम करत राहा, जसं काम होईल तसं पेमेंट करू, किंवा तुम्हाला एक फिक्स अमाऊंट आहे की तुम्हाला काम किती पण होऊ दे तुम्हाला आम्ही दर महिन्याला 5 लाख रुपये देऊ, 10 लाख रुपये देऊ, पेमेंट करू. वेअर द ड्यू डेट ऑफ पेमेंट इज असर्टेनेबल फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट द इनव्हॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट. त्या ड्यू डेटला तुम्ही इनव्हॉइस बनवा. एवढी अमाऊंट तुम्हाला मिळाली आहे, तुम्हाला मिळालं आम्हाला द्या. वेअर द ड्यू डेट ऑफ पेमेंट इज नॉट असर्टेनेबल फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट द इनव्हॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर ॲट द टाईम वेन द सप्लायर ऑफ सर्व्हिस रिसिव्ज द पेमेंट. इथे काय दिलं आहे की ड्यू डेट असर्टेनेबल नाही आहे, तुम्हाला मंथली पेमेंट मिळेल किंवा मग ठराविक काम झाल्यानंतर असं आहे की 20 धाडके काम पूर्ण झालं 10 टक्के पेमेंट मिळेल. जसं काम पूर्ण होईल टप्प्याटप्प्याने पेमेंट मिळेल. इथे ड्यू डेट दिलेली नाही आहे पेमेंटची. जर मंथली पेमेंट करणार आहे तर तिथे ड्यू डेट असते की 5 तारीख 10 तारीख. पण जिथे अशा प्रकारचं सांगितलेलं आहे की जसं जसं काम पूर्ण होईल 10 टक्के काम पूर्ण झालं 10 टक्के पेमेंट मिळेल. इथे ड्यू डेट काय आहे? नॉट असर्टेनेबल आहे. मग ज्या वेळेस पेमेंट मिळेल जसं काम पूर्ण होईल पेमेंट मिळेल मग इनव्हॉइस इश्यू करा. ओके, जर पेमेंट हे ड्यू डेट फिक्स आहे पेमेंटची की वर्षभर काम चालणार आहे आणि मग तुम्हाला आम्ही ह्या ह्या डेटला हे पेमेंट करू, इथे काय म्हणाल तुम्ही? डेट फिक्स आहे म्हणजे पेमेंट इज असर्टेनेबल. पेमेंट डेटला कुठला मिळणार आहे, त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामध्ये पेमेंट फिक्स नसेल तर मग काम जसं होईल तसं पेमेंट आहे. म्हणजे इथे ड्यू डेट फिक्स नाही आहे. पेमेंट मिळालं इनव्हॉइस बनवा. आणि तिसरं, इव्हेंट कम्प्लीट होईल कम्प्लिशन ऑफ इव्हेंट पेमेंट आहे. पेमेंट लिंक आहे, जेव्हा काम कम्प्लीट होईल त्यात पैसे मिळतील. मग काम कम्प्लीट झालं इनव्हॉइस इश्यू करा. मग इथे पेमेंट रिसिव्हचा विषय नाही आहे हे लक्षात घ्या. पहिल्या 2 केसमध्ये काय आहे, पेमेंट महत्त्वाचं आहे, पेमेंट असर्टेनेबल आहे का? दुसऱ्या केसमध्ये पेमेंट इज नॉट असर्टेनेबल फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट. पण पेमेंट मग मिळालं, पेमेंट मिळालं रिसिव्ह सप्लायर रिसिव्ह द पेमेंट, इनव्हॉइस बनवा. आणि तिसऱ्या ठिकाणी असं आहे, वेअर द पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ इव्हेंट. पेमेंट लिंक कुठे आहे? इव्हेंट कम्प्लिशन. इव्हेंट कम्प्लीट झाला का पेमेंट मिळेल. रिसिपियंट पेमेंट कधी देऊ पण सप्लायरला इनव्हॉइस बनवायला लागेल, गव्हर्नमेंटला त्याला लायबिलिटी डिस्चार्ज करायला लागेल. ज्या तरतुदी आहेत ड्यू डेट जेव्हा आहे तेव्हा त्याला पेमेंट करायला लागेल. मग तो बोल माझ्याकडे पैसेच नाही आहे म्हणून मी 3B भरत नाही, मग ठीक आहे. त्याचं एखादी मजबूरच आहे ना, रिटर्न फाईल करू शकत नाही पण त्याची लायबिलिटी रेकॉर्ड झाली. आता ज्याला बिझनेस करायचा आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी बघाव्याच लागतील की आपल्याला पेमेंट आलेलं आहे रिसिपियंट करणार, आपल्याला जी एस टी भरायला पाहिजे, तुम्ही व्यवस्था करेल काय असेल ती. नाही कसं बघा, सरकारला लोकांना मुभा पण द्यायची आहे. आता जर का सगळ्यांना असं अशी मुभा दिली की पेमेंट जेव्हा येईल त्यावेळेस तुम्ही जी एस टी भरा, तर जेवढे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर आहेत ते पेमेंट ते घेतील आणि गव्हर्नमेंटला दाखवणारच नाही पेमेंट घेतलं. कोणाची तरी मदत करायची आहे पण आपण एखाद्याला मदत करायला जातो ना तर गैरफायदा घेणारे 100 लोक येतात, कारण तो मानवी वृत्तीच मानवी स्वभाव आहे.
त्यामुळे जास्त पण दया करून चालत नाही, जास्त पण तिथे स्कोप देऊन चालत नाही. त्याच दिवशी एखादं बिल हे झालं दिलं गेलं सप्लायर, तर मग बघा सप्लायरनी इनव्हॉइस लेट बाय लेट कधी बनवायचा तरतूद हे सांगते. तुमचं काम पण सुरू झालेलं नाही, पैसे पण आलेले नाही आणि तुम्ही इनव्हॉइस बनवला. ह्या महिन्याचा तुम्ही पुढल्या 11 तारखेपर्यंत रिटर्न भरतो बरोबर. हां पण ह्या महिन्याच्या 30 तारखेला तुमच्याकडे संध्याकाळी उशीर आलं एखादं बिल, तर ते पण घ्यायलाच पाहिजे. बिल आलं म्हणजे कसं आहे, कुठलं बिल आलं, कुठलंही जीएसटीचं. इनव्हर्ट सप्लायचं काय तुम्ही म्हणताय का आउटवर्ड सप्लायचं म्हणताय? आउटवर्ड. आता आपण इथे तरतूद काय बघतोय, जो सेल्स करतो तुम्ही सप्लायर आहात आणि तुम्ही कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस करतात, तुम्हाला इनव्हॉइस कधी बनवायचं आहे हे समजून घ्या. ड्यू डेट हा वेगळा विषय, जीएसटीचे रिटर्न फाईल हे वेगळा विषय. इनव्हॉइस तुम्हाला बनवायचं आहे का आज, बनवा, घर म्हणलं काय प्रॉब्लेम नाही आहे. पण मॅक्झिमम कधी बनवू शकता, मग 3 शक्यता आहेत. मॅक्झिमम सप्लायरला इनव्हॉइस कधी बनवता येईल, वेअर द ड्यू डेट ऑफ पेमेंट इज अटेनेबल, इनव्हॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर. बिफोर तुम्ही कधी बनवा ते काही म्हणत नाही ना. तुम्हाला पेमेंट जर ड्यू डेट 25 तारीख आहे, तुम्ही 20 बनवलं बिफोर, तर मग परमिट करतं आहे ना ते. मॅक्झिमम कधी बनवणार जर तुमची ड्यू डेट 25 आहे, तुम्हाला पैसे समोरच्याकडनं पैसे येऊ वगैरे नाही येऊ, ड्यू डेट काय ॲग्रीमेंटप्रमाणे 25 तुम्हाला इनव्हॉइस बनवावाच लागेल. पेमेंट रिसिपियंटकडनं मिळू वगैरे नाही मिळू, संध्याकाळी येईलच कुठं ना. तुमचं ॲग्रीमेंट पहिले झालेलं आहे ना, सप्लायर आणि रिसिपियंटचं ॲग्रीमेंट पहिले झालेलं आहे, इनव्हॉइस बनवायलाच लागेल. आपण चार्टमध्ये टाकलंय इश्यू ऑफ इनव्हॉइस इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस, ड्यू डेट ऑफ पेमेंट जर हे फिक्स आहे तर मग त्या डेटच्या अगोदर इनव्हॉइस बनवा, बनवायलाच लागेल. तुम्हाला चॉईस नाही आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट विचारत नाही, तुम्हाला सांगतंय की बनवायचा इनव्हॉइस आणि ड्यू डेट जर फिक्स नाही आहे तर मग जेव्हा पेमेंट रिसीव होईल तेव्हा इनव्हॉइस बनवा. त्याच्या अगोदर बनवणं चालेल की मला कळलं उद्या पेमेंट मिळणार आहे, आज बनवणार चालेल. आणि जर का इव्हेंटला लिंक आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलं आहे की कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील, कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट झालं इनव्हॉइस इश्यू करा. काय कन्फ्युजन नाही ना त्यामध्ये? हे बघा जान्हवी सिनेमाज एंटर्ड इन टू अन ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. आता सिनेमामध्ये AC असतात ना, हे सर्व्हिसिंग करायला लागते ना. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं, कॉन्ट्रॅक्ट विथ पियर सर्व्हिसेस लिमिटेड फॉर 1 year एप्रिल टू मार्च ह्या कालावधी करता फॉर द एअर कंडिशनर. म्हणजे आता इथे बघा पहिले 3 महिन्याचा वरचा पिरियड आहे, म्हणजे हे कंटिन्युअस सर्व्हिस आहे, म्हणजे ह्याला 31/4, 31/5 ॲप्लिकेबल होईल, बरोबर आहे. As per the contract, payment for said service had to be made on 7th April. म्हणजे इथे ड्यू डेट फिक्स आहे 7 एप्रिलला. However, जान्हवी सर्व्हिसेस मेड द पेमेंट ऑन 15th April. ओके, आता जान्हवी सिनेमाज एंटर इन टू अन ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट विथ पियर सर्व्हिस लिमिटेड. आता जान्हवीकडनं पेमेंट कधी पण मिळो, ड्यू डेट कुठली आहे, ड्यू डेट फिक्स आहे 7 एप्रिल. सिन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय पियर सर्व्हिसेस लिमिटेड टू जान्हवी सिनेमाज इज अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस अँड ड्यू डेट ऑफ पेमेंट इज असर्टेनेबल फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट, पियर सर्व्हिसेस लिमिटेड हॅड टू इश्यू टॅक्स इनव्हॉइस ऑन ऑर बिफोर सच ड्यू डेट 7 एप्रिलला बघा. मग जर 7 एप्रिल, 7 जुलै, एप्रिल मे जून, 7 जुलै, पुढे जुलै ऑगस्ट सप्टेंबर, मग 7 ऑक्टोबर, 7 जानेवारी अशा त्यांच्या क्वार्टरली ड्यू डेट जर असतील पेमेंटच्या, की तुम्ही 3 महिने सर्व्हिस द्या आम्ही तुम्हाला पेमेंट करू. इनव्हॉइस कधी इश्यू करायचा, पेमेंट हो वगैरे ना हो, ड्यू डेट दिलेली आहे.
अरे आमच्या स्कूलमध्ये झाला पॉईंट की ए सी जे आम्ही घेतो ना सर्विस, हां तो 3 महिन्यांनी बिल देतो आपण ए एस टीला, पण आमचा उशीर होतो म्हणजे ते दिल्लीला बिल जातो तर तो गुंबलतो त्याच्यावर, तो नाही मला परवडत नाही कॅन्सल करावा लागेल ते त्याला त्याला याच्या रेगुलर रेस केलं की भारत लागतं ना पुढे बरोबर पाहिजे ओके। आता फरक काय हे कळण्याकरता इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आणि इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस हे एकाच बाजूला दिलेले वाचाल तुम्हाला अजून क्लिअरिटी येईल। जे वर दिलंय तेच आहे कंटिन्युअस 34 आणि 35 कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस दोघांच्या प्रोव्हिजन बाजूबाजूला दिलेले। अजून एक्झाम्पल आहे सर तेही वाचा तुम्ही ठीक आहे, आणि अजून त्यात व्यवस्थित दिलेले कशा प्रकारे या एक्झाम्पलमध्ये कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे आणि मग त्यामध्ये काय परिस्थिती आहे मग कशा प्रकारे दिलेले। आता 31 मी येतो ओके। सर्व्हिस प्रोव्हायडर असेल ना एसीचा जो कोणी त्याला रिटर्न कधी भरायला लागतं म्हणजे ऍक्च्युली पेमेंट कधी करावं लागतं त्याने बिल रेस केल्यानंतर ते रिसिपेंटच्या आणि सप्लायरच्या अग्रीमेंट प्रमाणे आहे ना। नाही पण गव्हर्नमेंटच्या दृष्टीने लायबिलिटी कोणाची आहे सप्लायरची, मग सप्लायरचा जर का या महिन्यामध्ये इनव्हॉइस रेकॉर्ड झालाय तर त्याचा पेमेंट कधी करायचं आहे पुढच्या महिन्यात त्याला करायचं करावं लागणार त्याला। मग आम्ही पैसे देवावर न देऊ तुम्ही त्याला त्याने तुम्हाला 7 तारखेला बिल दिलं तुम्ही त्याला महिन्याभरात पेमेंट करू शकता कारण त्याला पुढच्या महिन्यात पेमेंट करायचं आहे। म्हणजे आज 7 तारखेला आजची समजा 28 तारीख आहे सॉरी 24 तारीख आज बिल आलं आपल्याला तर त्याचा रिटर्न कधी होणार पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यात। जर तुम्ही 31 तारखेला जरी त्याचं बिल आलं त्याला लायबिलिटी 31 ह्या महिन्यात रेकॉर्ड होणार ना मग ऑगस्टला, त्याला सप्टेंबरला पेमेंट आहे ते 11 तारखेला करायला आहे। जर त्याचा रिटर्न मंथली असेल पेमेंट त्याला 20 तारखेला करायला लागेल आणि जर क्वार्टरली असेल तर पेमेंट त्याला 25 तारखेला करायला लागेल। आता जर एखाद्याची सर्व्हिस चालली आणि ते सर्व्हिस जी चाललेली आहे ती तुम्हाला जर का व्यवस्थित वाटत नाही बोला तुमच्या ॲग्रीमेंट प्रमाणे आहे तर तुमचं काम पटलं नाही तर आम्ही काम बंद करू, क्वालिटी मेंटेन होत नाही तर काम बंद करू, ह्याला म्हटलं जातं की सर्व्हिस सीज केली, सर्व्हिसेस सीज, सप्लाय ऑफ सर्व्हिस सीज केली अंडर अ कॉन्ट्रॅक्ट बिफोर द कम्प्लिशन ऑफ सप्लाय। अरे जर का 10 करोडचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्यांनी 50 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट त्याच्या हिशोबाने केलं आहे काम पूर्ण केलं आहे एक टप्पा पूर्ण केला आणि ते क्वालिटी मेंटेन होत नाही सर्व्हिस स्टॉप केली। आता इथे प्रश्न असा आहे की ती सर्व्हिस स्टॉप केल्यानंतर काहीतरी काम झालेलं आहे गव्हर्नमेंट काय म्हणणार काहीतरी काम झालं आहे तर आम्हाला तुम्ही टॅक्स द्यायला पाहिजे, मग किती अमाऊंटवर टॅक्स द्यायचा तर इनव्हॉइस शॅल बी इश्यूड ॲट द टाईम वेन द सप्लाय सीजेस अँड सच इनव्हॉइस शॅल बी इश्यूड टू द एक्सटेंड ऑफ द सप्लाय मेड बिफोर सच सेसेशन। म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट होईपर्यंत जेवढं काम झालं होतं तेवढ्या कामाच्या प्रमाणे व्हॅल्यू करा आणि त्याच वेळेला जेव्हा ते सर्व्हिस स्टॉप केली त्यावेळेस इनव्हॉइस बनवा। ठीक आहे, इनव्हॉइस शॅल बी इश्यूड ॲट द टाईम वेन टाईम कुठला सप्लाय सीजेस सर्व्हिसचा सप्लाय हा बंद केला आणि इनव्हॉइसमध्ये काय येईल सच इनव्हॉइस शॅल बी इश्यूड टू द एक्सटेंट ऑफ द सप्लाय मेड बिफोर सच सेसेशन। कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट होईपर्यंत जेवढा सप्लाय झाला आहे त्याप्रमाणे त्या व्हॅल्यूवरती तेवढ्या व्हॅल्यूचा इनव्हॉइस बनवा आणि त्या टाईमला बनवा। काय काय बघितलं आपण आतापर्यंत बघा, आता नॉर्मल केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, नॉर्मल केस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस, कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स, कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस, 31(7) काय बघितलं इन केस ऑफ गुड्स सेंट ऑर टेकन ऑन अप्रुव्हल सेलर रिटर्न, गुड्स पाहिजे तर ठेवा अदरवाईज परत करा, आणि आत्ता शेवटी काय बघितलं की
सप्लाय ऑफ सर्विस सीजेस म्हणजे स्टॉप केली सर्विस, कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केलं, कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट होण्याअगोदरच टर्मिनेट केलं, अशा प्रकारच्या तीन ज्या तरतुदी आहेत या गुड्सच्या होत्या आणि तीन तरतुदी या सर्व्हिसेसच्या होत्या. आपण त्या वेगवेगळ्या कॅटेगराईज केल्या आणि आपण त्याप्रमाणे ते समजून घेतलं. आलं लक्षात? आता 31(3) आहे स्पेशल केसेस. 31(3) स्पेशल केसेस आहेत. काल आपण 31(1) बघितलं, 31(7) बघितलं आणि 31(2) बघितलं. आपण तीन सेक्शन काल बघितले आणि रूल 46, 47 आपण इनव्हॉइसच्या अगोदरचा पाठवी सांगितला की सबरूल 1, 2, 3 सांगितलं आणि आज आपण सबरूल 4, 5, 6 बघितला. आता ह्यामध्ये बघा काय रिवाइज इनव्हॉइस, इश्यू ऑफ रिवाइज इनव्हॉइस. थोडं तुम्हाला जावं लागेल पुन्हा एकदा रजिस्ट्रेशनमध्ये. रजिस्ट्रेशनला एखादा पर्सन लायबल झाला सेक्शन 22 आणि 24. आपण सेक्शन 25(1) बघितलं होतं की 30 दिवसामध्ये ज्या दिवशी त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची लायबिलिटी आलेली आहे सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे. 22 ॲग्रिगेट टर्नओवर आहे. 22(2) जे मायग्रेट जे झाले त्यांच्याकरता आता काय त्याचं ॲप्लिकेबल नाही. जर बिझनेस ट्रान्सफर झाला तर 22(3) आणि कंपनीचं अमेरिकेशन का डिपेंड झालं तर 22(4) आणि 22 आणि 24 काय काही स्पेशल केसेस आहेत म्हणजे राज्याबाहेर सप्लाय केला, इंटरस्टेट सप्लाय वगैरे केला, तर त्या प्रकारच्या केसेस 12 केसेस या 24(24) आहेत. मग 22 किंवा 24 प्रमाणे जर त्याला रजिस्ट्रेशन घेणं लायबल झालेलं आहे त्यासाठी तर त्यांनी 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन केलं पाहिजे GST पोर्टलला जाऊन रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन केलं पाहिजे. आता जर त्या 30 दिवसामध्ये तो लायबल झाला आहे तर त्यांनी 25व्या दिवशी प्रोसिजर केली आणि त्या 25व्या दिवशी प्रोसिजर केल्यानंतर मग 7 वर्किंग डेज आहेत. यामध्ये डिपार्टमेंट त्याचं रजिस्ट्रेशन व्हेरीफाय करेल आणि अप्रूव्ह करेल ना पुढे. जे डॉक्युमेंट त्याचे प्रॉपर नाही आहेत मग डिपार्टमेंटला पण त्यांनी ॲप्लिकेशन केल्यानंतर 7 दिवस वेळ आहे. डिपार्टमेंटनी शनिवारवर गेला मग सुट्टी आली मग परत अजून 2 दिवस गेले म्हणजे 7 ते 8 दिवस गेले आणि मग त्याला बघितलं व्हेरीफाय केलं डॉक्युमेंट प्रॉपर नाही आहेत. कम्युनिकेट केलं की डॉक्युमेंट प्रॉपर नाही आहेत मग परत त्याकडे 7 दिवस आहेत. त्यांनी परत 5 दिवस घेतले, 2 दिवस सुट्टी आली. मग डिपार्टमेंटकडे गेलं, डिपार्टमेंटनी आणखीन 4 दिवस घेतले. मग अशा प्रकारे जवळजवळ अजून 25व्या दिवशी त्यांनी काय केलं ॲप्लिकेशन केलं आणि 20व्या दिवशी पुढे ॲप्लिकेशन केल्यापासून म्हणजे जवळजवळ 45 दिवस तो लायबल झालेला होता. 45 दिवस त्यांनी जो सप्लाय केला त्यात त्यांनी GST कलेक्ट करायला पाहिजे होता कारण तो लायबल होता पण त्याच्याकडे GST नंबर नसल्यामुळे तो लायबिलिटी तो GST इनव्हॉइस बनवू शकत नव्हता. आता ह्या 45 दिवसावरती गव्हर्नमेंट त्याला टॅक्स जो त्याला घ्यायला पाहिजे होता तो कसा घेणार त्याच्याकडनं. मग त्याला काय सांगितलेलं आहे तो रिवाइज इनव्हॉइस इश्यू करायचा ज्या कालावधीमध्ये लायबल झाला होता आणि ज्या दिवशी इशू सर्टिफिकेट मिळालेलं आहे तेवढ्या कालावधीने जो सप्लाय केला म्हणजे सगळ्यांना मला सांगायला लागेल की मी लायबल झालेलो आहे, GST लावीन मी. आता GST बिल देत नाही आहे, नंतर वेगळं बिल येईल GST वालं. हे GST वालं बिल नाही आहे, हे बिल माझा नंबर आला का मग ह्याच्या अगेन्स्ट मी तुम्हाला रिवाइज इनव्हॉइस देईन. मग रिवाइज इनव्हॉइस जो असतो त्यावरती ओरिजिनल इनव्हॉइस नंबर टाकायला लागतो की ओरिजिनल इनव्हॉइस नंबर काय होता अगोदर त्याच्या अगेन्स्ट हे माझा रिवाइज इनव्हॉइस आहे आणि मग त्याच्यावर GST लावला जाईल. आणि मग आता जर मी तुम्हाला पहिले सांगेन की असं आहे तर तुमचा पण GST नंबर आहे मग ज्यावेळेस मी रजिस्टर होईन त्यावेळेस त्यात तुमचा नंबर टाकून तुम्हाला बिल देईन. तुम्ही ITC घेऊ शकता ॲज अ रिसिपियंट, तुमचा लॉस नाही आहे काही पण त्याला किती त्रास आहे या गोष्टीचा. बेटर आहे की आपल्याला माहिती आहे की आपण लागले होणार पुढच्या महिन्यामध्ये, अगोदरच करा ॲप्लिकेशन. मग रिवाइज इनव्हॉइसचं काय काम नाही, एखाद्याला हे नको असेल रिवाइज इनव्हॉइस त्रास आहे वाटत असेल त्याने अगोदरच घ्यावं. ओके, बाकीचे कन्सेप्ट नॉर्मल आहेत. रिवाइज इनव्हॉइस तुम्हाला थोडा कनेक्ट व्हायला लागेल एडिशनला.
ह्याला रूल 53 प्रमाणे इनवॉइस बनवायला लागतो. आता हे काय रोज रोज होत नाही ना, म्हणून हे स्पेशल केसमध्ये. इथे कसं आहे, बिल इश्यू केलं, ते बिल इश्यू केलं ना, त्यात काय काय लपवायचं आहे त्यामध्ये? टेम्पररी नाही, ते बिल तुम्ही दिलेलं आहे. तुम्ही बघ काय असतं जेन्युइन सिस्टममध्ये, काय एकदा एक इनवॉइस बनला का मग त्याच्यामध्ये काय छेडछाड नाही करायची. तुम्ही काहीतरी छेडछाड केली, मी तेच सांगतोय असं होत नाही, असं असं होत नाही, असं होत नाही, असं असं करायचं नसतं. आपण करतो किंवा ते प्रॅक्टिस आहे मार्केटला, असं करायचं नाही. लॉ असं सांगत नाही. लॉ काय म्हणतो, तुम्ही आजच्या दिवशी ज्या स्थितीमध्ये होता तुम्ही त्या अवस्थेप्रमाणे तुम्ही ते इन्व्हॉइस बनवला, ओके ना बनवला. कारण की प्रॉब्लेम काय, त्याचं ऍग्रीमेंट पण असतं की तुम्ही ज्या दिवशी आम्हाला माल न्याल एका वीकमध्ये पेमेंट करायचं आहे, त्याला एका वीकमध्ये पेमेंट पाहिजे ना. आणि त्याच्याकडे काय एकच कस्टमर नाही आहे, त्याच्याकडे काय 40 लाखाचं लिमिट आहे. जो 40 लाखाचा टर्न ओव्हर करतो त्याच्याकडे, आणि मार्केटला क्रेडिटवरती बिझनेस चालतोच, म्हणजे त्याकडे जर 100 कस्टमर असतील, 100 बाहेर असतील, त्यांना त्याच्या क्रेडिट टर्म्स जे आहेत त्या बिलावरून कळणार आहेत ना. आता जे GST ऑब्लिगेशन आहे त्याच्याकरता मग रिव्हाइज इनवॉइस काढून जे GST पेमेंट आहे ते तो रिसिपेंटकडनं घेईल आणि परत रिसिप्ट पेनाल्टीज घेईल. यात नुकसान कोणाचं, जे तुमच्या रुटीनमध्ये चाललं आहे तुम्ही करा, पण तुम्ही रजिस्ट्रेशन वेळेत नाही घेतलं म्हणून एक महिना काय होईना हा त्रास भोगायला लागेल. आणि हा त्रास नको असेल भोगायला, अगोदर रजिस्ट्रेशन घ्या. तुम्हाला माहिती आहे आपण 35 लाखापर्यंत गेलो आहे, 38 लाखापर्यंत गेलो आहे, 40 लाख क्रॉस करणारच आहे, मग घ्या GST नंबर, काय प्रॉब्लेम आहे. लॉ मेकरला सगळं बघायला लागतं की सगळे लोक सगळ्या गोष्टी करत नाही. मग जर तुम्ही तसं केलं तर आम्हाला टॅक्स पाहिजे, मग त्याच्याकरता त्रास हो काही हो, आम्ही टॅक्स वसूल करणार. रजिस्टर्ड पर्सन मे विदिन 1 मंथ फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन अँड इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब इश्यू अ रिवाइज इनवॉइस अगेन्स्ट द इनवॉइस ऑलरेडी इश्यूड. जे इनवॉइस इश्यू केले ड्युरिंग द पिरियड, आता ड्युरिंग द पिरियड कुठला आहे, बिगिनिंग विथ द इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन, तो लायबल झाला ती डेट, टिल डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन टू हिम, या कालावधीमध्ये. आता इथे बघा, इफेक्टिव्ह डेट इथे आहे, या इथे आहे इफेक्टिव्ह डेट, आणि सर्टिफिकेट मिळालं या डेटला. आता हा जो मधला कालावधी आहे, या मधल्या कालावधीमध्ये त्यांनी जे कुठले सप्लाय केले असतील. आता बघा, साराभाई प्रायव्हेट लिमिटेड रिकमेंड्स बिझनेस ऑफ सप्लाय ऑफ, आता इथे गुड्स आहे, इकडे तुम्ही 40 लाख देऊन जा, लिमिट 40 लाख आहे, ओके. इट टर्न ओवर एक्सिड्स 40 लॅक्स ऑन 3rd September, तो लायबल कधी झाला, 3 सप्टेंबरला. इट अप्लाईड फॉर रजिस्ट्रेशन ऑन 29th September, 29th त्यांनी काय केलं, आता हे 30 दिवस त्यांनी केलं की नाही केलं ॲप्लिकेशन, अँड ग्रँटेड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ऑन 5th October. आता 3 सप्टेंबर काय आहे, इफेक्टिव्ह डेट आहे. इफेक्टिव्ह डेट जी आहे, इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन ही 3 सप्टेंबर आहे, आणि सर्टिफिकेट मिळालं 5th October, पण त्याच्या डेट काय आहे सर्टिफिकेटवरती, 3 सप्टेंबर. मग 3 सप्टेंबर साराभाई प्रायव्हेट लिमिटेड मे इश्यू रिवाइज टॅक्स इनवॉइस इन रिस्पेक्ट ऑफ टॅक्सेबल सप्लाईज इफेक्टेड बिटवीन 3rd September अँड 5 म्हणजे 3 ते 5 या कालावधीमध्ये जे इनवॉइस इश्यू केले त्याच्या अगेन्स्ट रिवाइज इनवॉइस त्याला इश्यू करावे लागतील. आणि मग त्यामध्ये काय काय कंटेंट असतील, ते कंटेंट हे असतील. रिवाइज इनवॉइस रेफर टू इन सेक्शन 31 शॅल कंटेन द फॉलोइंग पर्टिक्युलर, वरती हेडिंग पाहिजे रिवाइज इनवॉइस, ओके. नेम ॲड्रेस ऑफ द सप्लायर, कॉन्सिक्युटिव्ह सिरियल नंबर 16 डिजिटपर्यंत पाहिजे, डेट ऑफ इश्यू ऑफ डॉक्युमेंट,
आता जर रिसिपियंट रजिस्टर असेल तर नेम ॲड्रेस जी एस टी एन ऑर यू एन ही रजिस्टर ऑफ द रिसिपियंट ॲड्रेस नेम अँड ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट अँड द ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी सिरियल नंबर अँड डेट ऑफ करस्पॉन्डिंग टॅक्स इनव्हॉइस इन केस मे बी बिल ऑफ सप्लाय आणि सिग्नेचर कंटेंट कमी दिले पण हे कंटेंट दिले रिवाइज इनव्हॉइस सेम जसा रिवाइज इनव्हॉइस आहे तसा 53(1)(a) मध्ये दिलंय क्रेडिट नोट डेबिट नोट पण इश्यू करा आणि जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल जर रिसिपियंट अनरजिस्टर्ड असेल तर मग एक कन्सोलिडेटेड रिवाइज टॅक्स इनव्हॉइस बनवता येतो रजिस्टर्ड पर्सन मे इश्यू अ कन्सोलिडेटेड रिवाइज टॅक्स इनव्हॉइस इन रिस्पेक्ट ऑफ ऑल टॅक्सेबल सप्लायज मेड टू अन अनरजिस्टर्ड रिसिपियंट ड्यूरिंग सच पिरियड हे सप्लाय 1, 2, 3, 4 याचा एकत्र एकच इनव्हॉइस बनवा टॅक्स इनव्हॉइस ठीक आहे थांबूया इकडे मेडिकलचं म्हणायचं हां त्यांना ठीक आहे हां गव्हर्नमेंटला टॅक्स पाहिजे आणि जो रिसिपियंट आहे जो टॅक्स क्लेम आय टी सी क्लेम करतो तिथे नाही आहे मग त्यामध्ये मग त्यांनी तरतूद केली की तुम्ही एकत्र इनव्हॉइस बनवा ओके थांबूया अनेक कस्टमरचा एकच इनव्हॉइस बनवून हो जी एस टी भरून टाका हो